दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सध्या गोवंश कत्तलीने शहरात हाहाकार माजवलाय। शहरी तसेच ग्रामीण भागात देखील गोवंश कत्तलीचे प्रमाण वाढले आहे। कुठे अन्नामध्ये गोमांसचा वापर केला जातोय तर कुठे गोमांस विक्री केले जात आहे। याच पार्श्वभूमीवर नाशिक शहर गुन्हे शाखा विशेष पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे। शहरातील सातपूर परिसरात गोवंश जातीचे जनावरांची कत्तल केलेले मांस रिक्षामध्ये विक्री करण्यासाठी काही इसम येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्या अनुषंगाने पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला असता एका रिक्षामध्ये दोन इसम गोमांस पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये टाकत असल्याचे आढळून आले। रईस खान व जुबेर कुरेशी अशी या इसमांची नावे असून त्यांच्याकडून एकूण 58,750 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक फड, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, पोलीस हवालदार किशोर रोकडे, पोलीस हवालदार भांबरे, पोलीस हवालदार डंबाळे, पोलीस नायक दत्तात्रय चकोर, पोलीस नायक भूषण सोनवणे, पोलीस अंमलदार भगवान जाधव, पोलीस अंमलदार गणेश वर्जे, पोलीस अंमलदार चंद्रकांत बागडे, पोलीस अंमलदार प्रवीण चव्हाण, पोलीस अंमलदार स्वप्नील चव्हाण, पोलीस अंमलदार भड यांच्यासह पथकाने केली आहे। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।